नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकता तुम्ही आज आपण हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे। म्हणजे याच्या पहिले सुद्धा मी तुम्हाला हरभरा पेरणी करताना या शेतामधला व्हिडिओ दाखवला होता। तर आता जवळपास 25 ते 26 दिवस आपल्या हरभऱ्याला झालेले आहेत आणि आज आम्ही हरभऱ्याला दुसरं पाणी लावण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही दुसऱ्या पाण्यासोबत युरियासुद्धा फेकत आहे। तर मी तुम्हाला युरिया कसा फेकतात ते दाखवून देतो आणि पाणी लावतानासुद्धा दाखवून देतो आणि बाकी हरभरसुद्धा आपण पाहून घेऊ। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, तेव्हाच तुम्हाला आजची माहिती समजून जाईल आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण हरभऱ्यासाठी पहिली फवारणी कोणती करायची हा व्हिडिओ पाहणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की हरभरासाठी पहिली फवारणी कोणती, म्हणजे कोणकोणत्या औषधाची करायची। तर पाहू शकता तुम्ही हा युरिया फेकलेला आहे आणि हरभरासुद्धा पाहू शकता, म्हणजे अजून हरभऱ्याला 1 महिना झालेला नाही, एक पाणी दिलेलं आहे आणि आता आज आम्ही दुसरं पाणी लावणार आहे। तर ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवून देतो। तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला ते सुद्धा पाहण्यात मिळून जाईल। तर पाहू शकता तुम्ही युरिया फेकणं चालू आहे। म्हणजे युरिया आम्ही 2 एकरामध्ये 1 थैली म्हणजे 50 किलोची बॅग फेकत असतो। तर तुम्ही किती फेकता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला सांगा, म्हणजे मला सुद्धा माहिती होऊन जाईल की तुम्ही किती एकरामध्ये किती युरिया वापरता। आम्ही 2 एकरामध्ये 1 बॅग वापरत असतो। तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे बारीक युरिया आहे। तर हा मी आज एक टप्पा टाकणार आहे, तर एका टप्प्याचा फेकणार आहे आणि उद्या जो दुसरा टप्पा टाकणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचा उद्या, म्हणजे ज्या आज आपण जो टप्पा टाकणार आहे त्याच्यामध्ये पाणी येणार आहे त्याच्यामध्ये युरिया फेकलेला आहे आणि उद्या ज्या जागेवर पाणी येणार आहे त्या जागेवर आम्ही युरिया फेकणार आहे। तर आता तुम्हाला मी पाईप दाखवून देतो। हे आपले पाईप आहेत पलीकडून, तर ते पूर्ण पाईप आता आम्हाला इकडे आणायचे आहे। तर आम्ही पाईप आणून घेतो आणि पाईप आणल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर मित्रांनो, हरभरा कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत मी पाईप घेऊन जातो आणि पाईप तिकडे नेल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बाकीसुद्धा दाखवून देतो। तर पाहू शकता मित्रांनो, आम्ही पाईप पूर्ण आणलेले आहेत, तुम्हाला झूम करून दाखवून देतो थोडंसं। हे बघा, तर आता हा एक लावलेला आहे मी शेवटचा, आता बाकीचे लावायचे बाकी आहेत। तर बाकीसुद्धा लावून घेतो। तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला पूर्ण पाईप लावलेले दिसतील आणि त्याच्यानंतर आपले जे स्प्रिंकलर आहेत ते कसे चालतात तेसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो।
तर आता मी एकदा लावून घेतो पूर्ण, त्याच्यानंतर आपण बी कंटिन्यू व्हिडिओ पाहू। तर पाहू शकता मित्रांनो, आता पूर्ण 12 स्प्रिंकलर हे आपले लावणं झालेले आहेत। तर मी तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवतो, हे आपले 2-3 पाईप कमी पडले होते आता ते। तर आता पूर्ण पाईप जोडणं झालेले आहेत आणि आपण 12 स्प्रिंकलर हे लावलेले आहेत। तर आता स्प्रिंकलर चालू करायचे होते पण लाईनीचा टाईम होऊनसुद्धा लाईन आलेली नाही। तर ज्यावेळेस लाईन आली त्यावेळेस आपण आता स्प्रिंकलर पाहायला येऊ। तर तुम्हाला हरभरा कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व तसेच तुम्ही हरभऱ्याला युरिया फेकता का नाही, जर फेकत असाल तर एकरी म्हणजे एका हेक्टरला किती फेकता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल।